मला सर्व फौज मध्ये भाऊच म्हणते ते, भाऊ काय झाले तुमच्या आजा, तुम्हारी गाडी आज जीत गई क्या, तुम्हारी गाडी आज हा बैल ने क्या पारितोषिक लिया क्या, आज जीत गई क्या, तो सब पूछते है मुझे हाँ कि क्या हुआ क्या हुआ। तो वही हम अपने इतने मन से जैसे अपने इससे बताते है कि हमारी गाड़ी आज भी जीत गई है, तो उनको भी इतनी खुशी होती है कि भाऊ की यार चलो आज तो पार्टी हो जाएगी, भाऊ की गाड़ी जीत गई। तो कोण पण घ्या म्हणजे ज्याचं जाईल त्याच्या कल्याणच होणार एवढं मी सांगतो, कारण पब्लिक आज प्रत्येक ठिकाणी मला फोन येत होतं अहो आम्ही गट काढतोय पण आमची गाडी सीमीला कडन लागते त्यामुळे मार खाते म्हणून आम्हाला पहिलवान पाहिजे, तेव्हा त्या गोष्टीसाठी म्हणतील की आम्हाला माहितीये जेव्हा हिओ खोंड आम्ही टाकल ना तेव्हा आम्ही आमचं नशीब कडेला आलं तर तो नशीब आमचं साध्य म्हणजे गुलाला आणून देतो। मुली गाढवाच्यात म्हणजे एक हरियाणा प्रमाणे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रात एकमेव गावाचं नाव येणार मी साजिक तुम्हाला एक 5 वर्षात का नाही आवरोजून एक हरियाणा प्रमाणे वाखरीचं नाव तुम्हाला दिसणार एवढी मी खात्री देतो। सर्वच म्हणजे मजदुरांची मुले आहेत, म्हणजे मोठा शेतकरी पण नाही तुम्हाला याच्यात दिसणार एक सुद्धा, सगळी मजदुरांचीच मुले आहेत की जेणेकरून गवंडी कामगार म्हणा किंवा आणखी स्लॅबवर जाणारे अशांची मुले आहेत। सर मग उद्या हीच आपली भविष्यात ऑलिम्पिक पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न आहे? हा मंडळी बैलगाडी शर्यत आणि कुस्तीतील एक जबरदस्त अशी मुलाखत शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। जय जवान जय किसान, आज आपण फलटण तालुक्यातील वाकरी या ठिकाणी आलेलो आहे। आपण बघा नेहमी बैलगाडी शर्यतची जे व्हिडिओ दाखवत असतो, बैलगाडी शर्यत मालकांचे आनंद असतोय, बैल जी पळतात ते जी फायनल मध्ये बैल राहतात त्या अनेक बैलांच्या मुलाखती घेत असतो, अशीच आपण एक बैलगाडी शर्यत आणि कुस्ती क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव म्हणजे संदीप शेंडगे वाकरीकरांच्या दावणीला आलेलो आहे। आता बैल पळायचं, एखादा बैल पळायचा, एखादा गुलाल भेटायचं म्हणलं तर माणसाला वर्षे वर्षे लागते, परंतु एकाच दावणीची जो घडल दावणीला बैल तो फायनलला राहतोय अशी दावण म्हणजे वाकरीकरांची ही दावण। माझ्या पाठीमागं तुम्ही बैल बघू शकताय, शंकर पाळ्या अनेक मैदानाचा मानकरी, त्याचबरोबर त्यांचाच घरचा आता पैलवान पळतोय आणि त्याच्या पलीकडे पैलवान नाव काय आहे त्याचं? कॅरी कोलाट। बघा कॅरी कोलाट नाव जबरदस्त ठेवलंय, नावाविषयी सुद्धा आपण पैलवानांना विचारूया की अशी ही तिन्ही बैल आता सलोक लागोपाठ एक 3-4 मैदान झाल्यात, त्या 3-4 मैदानात ही 15 दिवसात 3-4 मैदानात ही गाडी फायनलला राहिलेली गाडी म्हणजे पैलवानांची गाडी आहे। तर आपण त्यांच्याशी थोडस संवाद साधणार आहोत। पैलवान नमस्ते। नमस्ते। प्रथम नाव सांगा। वस्ताद संदीप शेंडगे वाकरीकर। आज कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव करताय, कुस्ती क्षेत्रातील सुद्धा आजचं तुमचं जे काय कार्य चाललंय आपण या व्हिडिओच्या पुढे टाकणार आहे, त्यामुळे सर्वांना मित्रांनो सांगायचं राहिलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुस्ती क्षेत्रात फार मोठं आपण काम केलेलं आहे, त्याच्याविषयी काय सांगताल किंवा आता ही बैल तुमच्या दावणीला एकदम जातीवंत 3 बैल पळतात, म्हणजे आपण म्हणतो एखादा बैल पळायचा म्हटलं तरी त्याच्या शेंडीहून पाणी जातंय, परंतु आज तिन्ही बैल आपली कायम फायनलला राहतात, काय सांगताय? कसं होतंय हे तर घरच्याच घ्यायचा टिप म्हणून एक खंडात आपण इकला तो घोटला, तो बी चांगला मुतुरच्या विरोधात त्याने बिंजळ वगैरे पळाला तो, आणि आता पण चालू आहे थोडं मध्ये इंजर्ड होतं पायाला, आता पण गोटमध्ये चांगला पळतोय तो, त्याचा भाऊ पैलवान हे आमच्या पाहुण्यांनी दिलता खडकीच्या 10,000 नंतर त्यांना 10,000 दिलं, असाच दिला तिथे ऐकल्यानंतर त्यांनी शंकर पाळ्या दिलता, आणि तो नंतर आठवाडीत आमचे पाहुणे त्यांनी ते हे दिला कॅरी कोलाट म्हणून। ते कॅरी कोलाट नाव तुमची वेगळीच, आता शंकर पाळ्या पैलवान आणि कॅरी कोलाट नाव असलं नाव ठेवण्याचं बैलाचं काय कारण? कॅरी कोलाट म्हणजे तुम्हाला नंतर पाहायला मिळेल माझ्या मुलींची तालीम आहे, मुलींच्या तालमीत आज असं आहे की मुली घडवायला कोच NIS किंवा इंटरनॅशनल लेवलचे असले कोच लागतात, पण तुम्ही एक साधा मातीतला खेळणारा प्लेअर आहे, मी काय भोसले आमच्याला सांगली इथे प्रॅक्टिस होतो, आमच्या इथं काही मॅट वगैरे होती त्या तालमीत, त्यामुळे मला मॅटचा बिलकुल सराव वगैरे नव्हता काय नव्हता, पण एक कॅरी कोलाट नावाचा जी एक कोच आहे अमेरिकन ऑलिम्पिक प्लेअर आहे तो, आता सध्याला तो कोचिंगचा क्लास घेतो,
त्या माणसाचा व्हिडिओ बघून बघून मी पूर्णपणे ते मॅटवरची कुस्ती आजवर शिकलो आणि नंतर त्या मुलांना ते डावपेच वगैरे शिकवून ती मुलं घडवण्याचा प्रयत्न केला. एक माझा गुरु म्हणून आणि त्याची आठवण म्हणून एक त्या खंडाचं मी त्याला नाव दिलं कॅरी कोलाट म्हणून. आवर्जून कुणी पण युट्यूबला टाका कॅरी कोलाट आणि त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर कसला पण पोरगा असेल की एखादा माणूस असेल तर त्याला छान होऊन जाणार त्या माणसाला. इतकं इंग्रजी बोलणारा गुरु पण इतकं सुटसुटीत पद्धतीने सांगतो की तुम्हाला पूर्णपणे त्याची कुस्ती समजली जाते. म्हणजे बघा एखाद्याच गुरु मानायचं म्हटलं तर तो समोरच असावा असं नाही. हा त्याला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गुरु मानला आणि आज एवढी कुस्ती क्षेत्रामध्ये जी मुलं शिकवताय ती त्यांच्या प्रेरणेने शिकवताय. आणि आता ही आपली बैल पळतात बाकी तिन्ही बैल आता किती फायनल झालेत किंवा काय आपल्या बैलांना? शंकर पळ्या तर आदत दुसऱ्यात पण बऱ्यापैकी पळला आदत मध्ये पळला आणि सगळा खोंडा एकमेव बैल असा आहे की मी बैलांसंग हाणतच नाही कायम खोंडासंग हाणतो परंतु कायम चांगल्या बऱ्यापैकी मैदानात ते उभी राहिलेला आहे. घरचीच गाडी आमची जवळपास एकमेव या भागात सगळ्यात एक नंबर पळत होती. जवळपास 10 ते 15 गुलाल आमच्या घरच्याच गाडीने केले शंकर पळे आणि पहिलवान. त्याच्यानंतर पहिलवान पेडगाव सारख्या मैदानात ह्यात सगळीकडे आदत मध्ये जवळपास आता पहिलवान 30 ते 40 फायनल असतील पहिलवानचं. आणि त्याच्यानंतर परत आता परवा मग ह्याचा पायरा अचानक फिसकाटला पहिलवानचा मैदानात आल्यानंतर खोंडाने दात लावला होता समोरच्या. मग काय करायचं हे कॅरी कोलाट आपला फेऱ्यासाठी नेलेला होता. मग त्याला पायरा बघत होतो पण काय कोलाटला कोणी पायरा दिला नाही. मग पोरांना म्हणायचो पोरं म्हणायचे हाणू आपण घरचे पण नको म्हणलं 1 तारखेला आपल्याला मुंबईला पळायला द्यायचा होता मला गोठवाल्याला बैल पहिलवान म्हणून मी म्हणायचो नको हाणायला आपल्याला 28 ते मैदान कुळक जायचं पळण्यापेक्षा आपण 1 तारखेला पळणार आहे तर तिथं पळू. परंतु बैलच न भेटल्यामुळे पोरांनी परत शेवटच्या गटात ती चिट्ट्या टाकून आली म्हणली एकच फेरा पळू आपण काय होत नाही काय बारकं खंड आहे आपण. पण एक फेरा पळवाय गेलो तिथे कडणी चिट्टी लागली कडणी बाहेरनं तो काळा खोंड हाणला आणि त्यांनी गट काढला. गट काढल्यानंतर परत शिमीला पण कड लागली पहिलवानावर. मग परत पहिलवानावर शिमीनं कड लागली शिमीनं पण पहिलवानने तिथं शिमी काढला सुद्धा शिमी काढला चांगला आणि परत फायनलला परत कोलाटवर कड लागली तिथं पण पब्लिकनं दोन्ही पण पळली. पण पहिलवान एकमेव असं आहे की म्हणजे नावाप्रमाणेच आहे नुसतं म्हणायचं नाही मी पब्लिकने बोलतो ओरिजिनल जेव्हा जेव्हा तो पब्लिकनं शिमीला आलाय त्यावेळेस मला शिमी काढूनच दिलाय. त्याच्या आधीवर परवाचं मैदान आम्ही टू व्हीलरचं नायकाची वाडी वडूजपाशी त्या गावात सकट गट आणि शिमी आम्ही कडणी काढला आणि फायनलला 3 नंबर तासावनी पळालो. सुनील मोरेंनी पकडलं गट शिमी कडणी पळाला आणि फायनलला 3 नंबर तासावनी पळून आम्ही 1 नंबरची टू व्हीलरचं मानकरी झालो. नायकाची वाडी मला वाटतं 1 तारखेला मैदान झालं ती 24 तारखेला झालं. हा 24 तारखेच्या मैदान त्याच्या अगोदर 13 मार्चला ह्याचं मैदान झालं मुरुमचं आंबेडकर जयंती निमित्त. तिथं 6 महिन्यात मी घरची गाडी आणली पण फुडून आणली प्रत्येकाचा डाव्या खांद्याचा बैल उजव्या म्हणजे ह्यो डाव उजवीचा फिक्स असणारा डावीन आणला ह्यो डावीचा फिक्स असणारा उजवीन आणला आणि आम्ही तिथं गट शिमी काढून फायनलला पण कडेने 3 नंबर केला घरच्या गाडीनं. पण आता एवढी बैल चांगली पळतात तुम्ही कुस्ती क्षेत्रात बी चांगलं काम करताय तर का बैल असं आम्हाला समजलं की बैल विकायचा किंवा द्यायचा आहे असं काय विकायचा म्हणजे कसं ही पहिलवान क्षेत्रात आज असं की गावातली खरोखर नाव सगळीकडे इथं माझं नाव पण थोडक्या दिसात इतकं मोठं नाव बैलांनी केलं प्रत्येक जण सांगते मला डवळची माझी मित्र लोक आहेत आजूबाजू आहेत म्हणते ती कितीतरी वर्ष आमच्यात 10-20-20 वर्ष लोक ह्या क्षेत्रात आहेत परंतु अजून पण कोण कोणाला इतकं साहजिक जर पाहिजे असं ओळखत नाही. परंतु तुम्ही 1-2 ते 3 वर्षात एवढं नाव केलंय की प्रत्येक ठिकाणी तुमचं नाव आवरून घेतलं जातंय बैलगाडी क्षेत्रात असा विषय. पण आत्ताच्या पिढीला मी मुलींना इतकं म्हणजे आज 4 जिल्ह्यात सगळ्यात 1 नंबर टॉपला आपल्या मुली येत्या इतक्या मुली घडवल्या त्या चांगल्या. आणि गावची म्हणजे वास्तव आजूबाजूची माझी मित्रमंडळी की समजा कुस्ती क्षेत्रावर प्रेम करणारी म्हणते थोडंफार ह्या गोष्टीनं तुम्ही व्हाय थोडं ही व्हा काय होतंय सकाळचं जायचं म्हणलं बैलगाडी शर्यतीला तर सकाळचं प्रॅक्टिस बुडतंय मुलींचं संध्याकाळी उशीर होतोय त्यावर त्या दिवशी पण मुलींचं प्रॅक्टिस बुडतंय प्रॅक्टिस लय एकदम ही होतंय. आणि त्यामुळं निर्णय असा घेतलाय की बस कसं होतंय एक शंकर पाळ्या ही फक्त पोरांच्या नादासाठी ह्याला ठेवायचा आहे आणि ही पहिलवान हा आपला देऊन मी निवांत राहील मी नसलो ना तरी आमचा एका काल परवाशी जरी पाठवायचा म्हणलं तरी गाडीवाला ड्रायव्हर म्हणलं तरी ह्या बैलाला घेऊन जातो त्याच्याबरोबर जायची गरज लागत नाही. पण एक चांगला बैल आता चर्चा तर हे गुलाला त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं किंवा घरची म्हणते ती तू जात जा पहिलवाना सगळं आणि मला काय तेवढा वेळ भेटत नाही म्हणजे तिकडे गेलं तर इकडं वेळ देता येत नाही त्यामुळे ही केवळ द्यायचा या
आणि कोण पण घ्या, म्हणजे ज्याचा जाईल त्याच्या कल्याणच होणार एवढं मी सांगतो. कारण पब्लिक आज प्रत्येक ठिकाणी मला फोन येत होतं, अहो आम्ही गट काढतोय पण आमची गाडी सिमीला कडन लागते त्यामुळे मार खाते, म्हणून आम्हाला पहिलवान पाहिजे. तेव्हा त्या गोष्टीसाठी म्हणतील की आम्हाला माहिती आहे जेव्हा हिओ खोंड आम्ही टाकल ना तेव्हा आम्ही आमचं नशीब कडेला आलं तर तो नशीब आमचं साध्य म्हणजे गुलाला तर आणून देतो. कोणी पण तर ह्या माध्यमातून तुमच्या आज खरोखर बोलायची वेळ आली, मस्त पोरं म्हणतील नको पण नाही मला एक दोन्ही गोष्टी होणारच नाही. म्हणजे आपलं ही मुलींचं खरो सगळ्या गरीबाच्या मुली आहेत त्या, आणि सगळ्या पालकांनी यांनी विश्वास ठेवून ती माझ्यापाशी पाठवलेली आहे. मला त्याच्यासाठी मला ती मुली घडवायच्यात, म्हणजे एक हरियाणाप्रमाणे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रात एकमेव गावाचं नाव येणार मी साजिक तुम्हाला एक 5 वर्षात का नाही आवरोजून एक हरियाणाप्रमाणे वाखरीचं नाव तुम्हाला दिसणार एवढी मी खात्री देतो. एक 30-40 पैलवान घडवायसाठी एक पैलवान तुम्हाला द्यावा लागणार, त्याग करायला लागणार नक्कीच. आणि अजून काय पाहिलायची खासियत सांगचाल की पैलवानची, बाबा एखाद्याने घेतला तरी तो म्हणजे त्याच्या धावणीला गेल्यानंतर त्याची काय बैलाची अशी खासियत आहे? बैलाची खासियत एखाद्याने मुंबईवाल्याने समजा घेतला आणि काय नाही त्याला अर्जंट मुंबईला बैल न्यायचा या तर बैल हितन गाडीत बसायचं म्हणलं की पायाने खुणावतो आणि मला ढिलं करा मला बसायचंय म्हणून बस डायरेक्ट बसून म्हणलं तरी मुंबई इतक्या बैल जातो. आणि तिथं गेल्यानंतर सगळं तिथं काय नवीन दावा नाही म्हणतो, पाणी प्याणं नाही खाणं नाही काहीच नाही काय असं काहीच होत नाही, जिथं असेल ती खाऊन एकदम मोकळं कायम दावण सापच राहणार त्याची असं पुढं चिपाडा म्हणून ठेवत नाही आणि कुठं जाईल तिथं लगेच बसणार मैदानावर पण तुम्ही आजूबाजून कालवा असू द्या हे असू द्या तरी तो बसलेला असतो, बिलकुल असं हे नाही त्याचं गुजार पण ही बिलकुलच नाही त्याचं, त्यामुळे ते पब्लिकने लय थांबवत. नक्कीच मित्रांनो बघू शकताय जातीवंत बैल आहे, तुम्हाला दुसरा व्हिडिओ काढून व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवेन की पैशासाठी बैल विकला जात नाही तर एक काहीतरी त्याला कारण आहे म्हणून बैल विकला जातोय. आणि सगळी लोक खरोखर या बैलांवरती जीव लावणारे ड्रायव्हर असतील किंवा वाकरेकर असतील. आणि त्याचबरोबर संदीप शेंडगेंचं नाव महाराष्ट्रभर होतंय परंतु आपण नेहमी जय जवान जय किसान म्हणत असतो, एक भाव शेतकरी आणि दुसरा फौजी. फौजी नमस्ते. नमस्ते. नाव सांगा. माझे नाव मंगेश शेंडगे पण तात्या शेंडगे ह्या नावानं मला पूर्ण गावात आणि या परिसरात ओळखलं जातं. मी इंडियन आर्मीमध्ये हवालदार या पोस्टवर. एक सांगायचं झालं तर बैलगाड्या शर्यत जर पाहिलं तर आपल्या सातारा जिल्ह्यात आजच्या ह्याच्या घडीला सगळ्यात जास्त जर युट्यूबवर पाहिले जात असेल ना तर फक्त फौजी लोक. आज पूर्ण इन्फंट्री म्हणा कोरमध्ये ज्या ज्या जिथे जिथे ऑल महाराष्ट्रात जिथे जिथे फौज आहे ना ते रोज ज्या गावात मैदान चालले ते हमेशा मैदान ऑनलाईन पाहिलं जातं, चाहे कुछ किती भी काम असलं फौजमध्ये तरी टाइम काढून ते पाहतातच मैदान. तुम्हाला काय वेगळा आनंद असतो? मला तर मी सांगतो मी रोजच त्या माझं किती भी काम असलं तरी ना मी वेळ काढून मी युट्यूबवर ज्या भी गावाचं मैदान असेल ज्या भी गावात मैदान असेल रोज गाडी आपली बघणारच. तुमची गाडी जेव्हा फायनल राहते किंवा सेमी पास करते काय आनंद असतो? आनंद तर भरपूर असतो. नी कसे माझे इतकं मित्र आहेत की जे ऑल स्टेट मधले ते मला आवर्जून विचारतात फौजीत की भाऊ मला सर्व फौज मध्ये भाऊच म्हणतात की का आपलं कसं आपली महाराष्ट्राची संस्कृती आपल्यापेक्षा मोठ्याला भाऊ किंवा बारक्याला तसं प्रत्येक जण अदर स्टेट मधले भाऊ काय झाले तुमच्या आज तुम्हारी गाडी आज जीत गई क्या तुम्हारी गाडी आज हा बैल ने क्या पारितोषिक लिया क्या आज जीत गई क्या तो सब पूछते है मुझे हाँ कि क्या हुआ क्या हुआ तो वही अपने इतने मन से जैसे अपने इससे बताते हैं कि हमारी गाड़ी आज भी जीत गई है तो उनको भी इतनी खुशी होती है कि भाऊ की यार चलो आज तो पार्टी हो जाएगी भाऊ की गाड़ी जीत गई तो पूरे दोस्त मुझे यही बुलाते हैं. फौजींचा जोश तुम्ही बघू शकताय की त्यांना त्यांचे मित्र म्हणजे हा साता समुद्र पार पोहोचलेला खेळ आहे आणि आज त्यांनाही आनंद. जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना तुम्ही त्या टायमिंगला मैदानात पाहिजे
प्रत्येक मैदान मी युट्यूबवर पाहि मीच नाही तर सातारा एक महाराष्ट्रातली इंडियन आर्मी मध्ये इतक्या फौजींना इतका बैलगाडी शर्यत हा इतका नाद लागलेला आहे आणि त्याच्यात सातारा जिल्हा तर सातारा एक शूरवीरांचा जिल्हा म्हणून आज भारत नाही पूर्ण महाराष्ट्र नाही भारत नाही वर्ल्ड मध्ये एक सातारा जिल्ह्याचं एक शूरवीरांचा जिल्हा म्हणून आवर्जून नाव घेतले जाते आणि त्या सातारा जिल्ह्यातला एक मी एक त्याच जिल्ह्यातला एक फौजी असल्यामुळे मला तर आपल्या जिल्ह्याबद्दल भरपूर अभिमान आहे आणि शर्यत क्षेत्रवल्लभ प्रत्येक जण आवडीने पाहतोच. आता तुम्ही फौज मध्ये एक देश सेवा करताय, भाऊ तुमची बैल पळवतोय, परंतु आज या तालमीसाठी किंवा कुस्ती क्षेत्रासाठी आज तुमचा एक बैल विकावा लागतोय, याबद्दल काय बोलताल? नाही, एक तर गोष्ट ह्याची की एक तालीम एक कुस्ती क्षेत्र आहे, कुस्ती क्षेत्र असं जर प्रॅक्टिस असलं ना तरच करिअर. रोज एक कुस्ती क्षेत्र असेल त्याच्यासाठी रोज प्रॅक्टिस पाहिजे. आज आम्ही लहानपणी इतकं प्रॅक्टिस आणि एक व्यायाम ज्याला लहानपणापासून व्यायामाची सवय ना त्याने चाहे एक लहानपणापासून त्या मुलाच्या अंगाला व्यायामाची सवय लागली ना तो चाहे पुढे एक काही नाही बनलं तर त्याचे एक तंदुरुस्त बॉडी आणि निरोगी शरीर राहतं. आजचे युग आहे, आजच्या युगात पाहिलं तर इतकं जितकं तुम्ही निरोगी राहाल तितकं जे सदृढ राहाल तिथं, नाहीतर आज प्रत्येक जागेवर बिमारी आलेले आहे. जर तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत नसलं तर काहीच उपयोग नाही, किती तुम्ही कमवलं आणि किती काय केलं. त्यासाठी सदृढ आणि शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा आणि व्यायाम करण्याचं म्हणजे आम्ही स्वतः आम्ही होतो ना, मी बी तालमीत होतो, मी बी चांगला युनिव्हर्सिटी प्लेअर आहे आणि मी आमच्या बंधुराज्याचे आमचे कोच होते आणि त्यांच्याच मार्गदर्शन जेव्हा मी भरती झालो तेव्हा आमच्याच बरोबर माझे खास दोस्त आम्ही 10-15 जण एकच आताच इंडियन आर्मी मध्ये भरती झालो आणि सर्व ते जे होते ना सर्व की सर्व जण या आपल्या वाखरी तालीम संघातले सराव करायचे 15. आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्यानंतर ज्या बी आता ना मुले आहेत ना त्यांना बी कुठल्या या कुस्ती क्षेत्रातनं भारताचं आपल्या महाराष्ट्राचं नाही भारताचं नाव वर्ल्ड जगात करावं आणि ऑलिम्पिक खेळावं ही माझी बी इच्छा आहे. आणि त्यामुळे कसं ह्या खेळाला जितकं टाइम दिला पाहिजे प्रॅक्टिस जितका गुरु शिवार काय नाही, तुम्ही जितका कसं आहे कुस्ती एक हा क्षेत्र आहे गुरुनं जर त्या मेहनत घेतली तरच शिष्य घडला जातो. त्यासाठी शिष्याला घडवण्यासाठी गुरुचा लय मोठा मोलाचा वाटा असतो. त्यासाठी अभय कसं आहे त्यामुळे बंधुराजला जर एखाद्या मैदानाला गेले तर पूर्ण दिवस जातो, त्यामुळे एक टायमिंगचं प्रॅक्टिस बुडलं ना. आणि कुस्ती क्षेत्र जर एक दोन रोज बाबा एक प्रॅक्टिस बनलं बुडलं तरी प्रॉब्लेम येतो. आता आहे आवड तर हे आहे आहे इथून पुढे बी राहणार राहणार आमच्या दावणीला एक दोन बैल तर राहणारच. पण कसं जे आपले ज्या दोस्त खातीर गावाच्या खातीर ना एक दोन राहणार एक बैल तर राहणार दावणीला. नक्कीच खरोखर तुम्ही एक देश सेवा बी करताय आणि समाजसेवा म्हणून पैलवान घडवण्याचं काम या मित्रांनो दावणीला होतंय. आज खर तर बैलांची मुलाखत घ्यायला आलो होतो, परंतु आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण कशा मुली घडवल्यात. आज त्यांनी सांगितलं पंजाब हरियाणा प्रमाणे आपल्या वाखरीत सुद्धा येणाऱ्या 5 वर्षांमध्ये मुली घडतील आणि आता घडवलेले आहेत अशी एक दावण संदीप शेंडगे वस्ताज वाखरी यांची. बघा नुसता मालक असून किंवा बैल पळून चालत नाही, तर त्यासाठी ड्रायव्हरचंही तेवढंच महत्व असतंय. आपल्या बरोबर वैभव ड्रायव्हर आहेत. नमस्ते. नमस्ते. काय सांगताल या दावणी विषयी काय सांगताल किंवा बैलांविषयी? आता आपण गाडी हानताय काय कशी बैल आहेत किंवा काय? बैल दोन्ही चांगली आहे ती शंकरपाळ्या दोन्ही खांदी आतनं पळतो आणि पैलवान दोन्ही खांदी बाहेरनं आणि कॅरीचं तर काही हेच नाही. कॅरी त्या दिवशी आम्हाला वाटलं बी नव्हतं राहणार की मला बी वाटलं नव्हतं राहणार की गाडी, पण नशिबानं राहिली सात चांगली आहे ती. आज घरचीच गाडी म्हणजे शक्यतो अशी घरच्या गाड्या पळत नाहीत आणि यांना सांगितलं पैलवानाने दोन्ही जोडीचा जवळपास 15-20 फायनल आहेत. हो मुरुम मध्ये बी मॅच आणलेली गट फक्त दुसऱ्या ड्रायव्हरनं काढलेला बापू ड्रायव्हर साखरवाडीनं. सिमिन फायनलला मी आणली आणि इथं मी आणली पुळक जाय म्हणजे. पैलवानच्या पळाविषयी काय? आता समजा म्हटलं तू विकायचा आहे बैल एखाद्या पुढच्या व्यक्तीला घ्यायचा आहे तर ड्रायव्हर म्हणून तुम्ही बैला विषय काय सांगता? पैलवानचा विषय म्हणजे काय गाडी कडून आली तरी आपल्याला काय गाडी हाणायला भ्या वाटत नाही काय नाही. दुसऱ्या गाडीवर एकतरी एक बेत बेत हानील पण पैलवानच्या गाडीवर कधीच भ्या वाटणार नाही कारण का ठांब बैल आहे
पब्लिक असू न तर नसू, पब्लिक असलं तर जसंच पळणार, पण असं की बाबा इकडे तिकडे जाणं नाहीच त्याच. आणि कॅरीच बी काय नाही, त्या दिवशी कॅरी पहिल्यांदाच आणलेली मी, त्यामुळे काय बाया गाडी आणायला काय वाटत नाही काय नाही. दादा नमस्ते. नाव सांगा आपलं. माझं नाव गणेश डेकळे, वाकरीतलं. काय सांगताल बैलांविषयी? आता बैल तुमचा, तुम्ही बाहेर असता जॉबच्या संदर्भात. आता बैल बरेच दिवस आता पहिल्यावर म्हणते तू विकायचं आहे, काय तुमची भावना काय? म्हणजे आता वाटत तर विकून आहे. कसं आता इतके 30-40 मुले आहेत आपल्याकडे, संदीपांच्या मार्गदर्शनाखाली ते त्यांची प्रॅक्टिस चालते. तर ती पहिलवान की क्षेत्रात असं आहे की एक दिवसाची प्रॅक्टिस बुडली म्हणजे 4 दिवस पहिलवान रिवर्स आला. आणि आता 3 बैल धावण्याला म्हणल्यावर लक्ष थोडं कमी राहतं. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तर ते बी फेऱ्यात नाही राहणार म्हणल्यावर त्यांचं बी थोडं हे होणार. त्याच्यामुळं आपलं दियाला तर एखाद्या चांगल्या धावणीला जावा. बैल जिथं जाणार तिथं त्या मालकाचं नावच ठेवणार. बैलाची एकदम क्वालिटी आहे. तरी शंकर पाया आम्ही आपलं पहिलवान आपला पळतोय, अनेक मैदान मी बघितलेत. असं की एकदम टॉपच्या बैलात पळालाच नाही बैल कधी? एक बी टॉपचा बैल नाही. जी काय असेल ते म्हणजे सगळे 2, 3, 4 नंबर म्हणजे जिथं ज्याला कोणाला काय गावत नाही त्याने फोन करायचा आपला हाय चला शेणगे आहेत निघाले असू दे असं काय नाही. एक नंबरचा बैल भेटला की कधी बी एक नंबरच्या बैलात घालायचा. बैल कमी पडला तर तिथनं पुढे बोलायचं. कारण आतापर्यंत आम्ही बघतोय 2-3 वर्षात बैल पळतोय म्हणजे सगळे एकदम हलचेच बैल, एक बी वरचा बैल नाही. बैलाची एकदम व्यवस्थित पळतोय अडचण. बघा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठी लोक आहेत, धनाढ्य लोक आहेत, दानशूर लोक म्हणतो आपण त्यांना, त्यांची जाहिरात केली जाते. परंतु पहिलवानानं आपलं स्वतः भाव चुलत भाव आहेत ना, स्वतः एक नंबरची गाडी जी जिंकली होती घरच्या जोडीनं ती गाडी तुम्हाला दिली. बघा नक्की म्हणजे अनेक लोक का मोठ्या धनाढ्य लोकांना दान करणं किंवा एखादी गोष्ट देणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आज भावानं जेमतेम परिस्थिती असताना सुद्धा गाडी तुम्हाला दिली, काय भावना या बैलांविषयी किंवा काय? नाही दिली गाडी, गाडी आमची स्वप्न होतं गाडी घ्यायची, पण गाडी अशी घ्यायची की बैलांची गाडी घ्यायची अशी इच्छा होती. आणि ती वननात करून दाखवून आमच्या म्हणजे गाडी आपल्याला आली दिली, पहिलवान आपल्याला गाडी मिळवून दिली. ते बैलांच्या बाबतीत म्हणसाल तर बैल पळतीच आपली, पण मला रोजच 6-7 फोन रोजचं बैलांसाठी येतात का पहिल्यासाठी, पण शंकरपणासाठी एक वेळ असेल की एक नाही कोणाला आठवत होणार कोणाला असं जाऊ नाही की बाबा मी फोन केला आणि त्याला बैल दिला नाही, कधीच कधीच नाही. आणि कधी 4-5 कवाच चालला नाही सर बघा आपलं काही यायचं भाडं एवढं तेवढं थोडं थोडं इकडं तिकडं. एकमेव शंकरपाळा बैल असेल की कुठून बी फोन होऊ द्या कुठून बी बघा त्याला नाही म्हणून नाही बघा कधीच नाही. त्याचा पळत असतो अगर नसतो केवळ माणसी खातीर, माणसी खातीर त्याचा बासूर पळत असतो अगर नसो त्याला मी कवाच नाही म्हणून नाही. एकमेव शंकरपाळा असेल की त्याला हो बाबा येतोय आम्ही त्या मैदानात येतो मी त्या मैदानात शंकरपाळा. आणि आता पहिलवान पहिलवान तर विकायचं धरलंय, परंतु शंकरपाळ्यात घरी का बैल ठेवायचा किंवा काय त्या बैलाविषयी? शंकरपाळ्याला सगळ्याचा जीव आहे, दोन्ही बैला सगळ्याचा जीव आहे, पण शंकरपाळा शान आहे सगळ्याचा, वस्त्र बित्र घेऊन सगळ्या शान येतो मारत नाही कधी काय नाही कोणाला. आजीवर मुंबई एकला पण ते परत आला मागारी आपल्या जाऊन. मोठ्या बैलात का नाही पळाला तुम्ही? काय मोठ्या बैलात अशी असा होतोय की महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच बैलगाड मारत असेल की ज्याला म्हणजे फोन केला असेल की आम्हाला बैल द्या, पण आजपर्यंत आम्ही कोणाला मोठ्याला कुणालाच बैल दिला नाही. वाजीसाठी विकासाठी पण 4 पैसे इकडे तिकडे केलं तर कुणी आम्हाला बैल दिला नाही. मुळशीर सारखं दुमासर सारखं असं असतील त्याला व्हिडिओ पाठवून दमलो फोन करून दमलो, पण नाही त्यांनी आमचा कधी रिप्लाय घेतला. असं मोठ्या माणसाने आम्हाला कधी बैल दिला नाही. आपला वासरी घेऊन आम्ही आपला फायनल राहतो तिकडे तिकडे काय आनंद त्याचा आपला आनंद मानायचा मोठा. नक्की जण तिन्ही बैल असतो तिन्ही हो तिन्ही बैल पळते आपली एक नंबर एक नंबरातच दोन्ही बैल पळते ते भारतात सुद्धा पळायला लागलेला आहे. मित्रांनो बघा एक बैल पळायचा म्हटलं तरी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय एखाद्या धावणीचा एखादा बैल पळायचा म्हटलं तर त्याला फार मोठं कष्ट घ्यावं लागतंय. परंतु तिन्ही बैलांनी ह्याच्या आधीही बैल त्यांच्या धावणीला पळत होता टिप्पे म्हणून तो सुद्धा फायनलचाच बैल होता. आणि हे आता तिन्ही बैल पळतात हे सुद्धा फायनलचीच बैल आहेत. बैल विकायचा आहे का तर पहिलवान घडवायचेत म्हणून बैल विकायचा आहे. महाराष्ट्रातील एक जातिवंत धावण आहे आणि या धावणीची ही बैल घडतात. पहिलवानांचं खरोखर कार्य चांगलं आहे मी जवळून बघतो जवळून ओळखतो. आज फौजींना सुद्धा बघा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला. आणि आता इथून पुढे व्हिडिओ कोणी स्किप करू नका, व्हिडिओ पुढे बघा. कारण आपण कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम चाललंय जी मुलं घडवल्यात, मुलं म्हणता येणार नाही मुली घडवल्यात, 25-30 मुली पंचकृषीतल्या किंवा वाकरी गावातील ज्या घडवल्यात आज स्टेट लेवलला त्या मुली गेलेल्या आहेत.
हा व्हिडिओ आपण कशा मुलींचा व्यायाम कसा प्रॅक्टिस कसं गोरगरिबांची मुली वाढवल्या जाते शिकवल्या जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी बघा, बैल सांभाळायचं म्हटलं तरी पहिलवान म्हणतात की जी घरची मंडळी असतात घरच्या मंडळींचा सर्वात जास्त हात असतो. त्यांना वैरण टाकणं, टायमिंगला पाणी. बघा लहान लहान मुलं आहे ती बैलांवरती लाळा. आज पहिलवान जो विकायचा म्हणतात कुणालाही वाटणार नाही की हो बैल विकावा. त्यांच्या घरातल्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल विकायचं म्हटलं तरी पण आज लहान लहान मुलांना सुद्धा बैल काय करत नाही. असा बैल एक जातीवंत बैल ज्याच्या धावणीला जाईल त्याच्या धावणीचं सोनं होईल मित्रांनो. असा बैल आणि हा या बैलाला आज पहिलवान विकायचं म्हटलं त्याला मोठं खाळीच लागतं कारण त्यांना बी मुलंच गाडवायचे. जय जवान जय किसान. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक बैलांच्या मुलाखती घेत असतो, शर्यतीच्या बैलांच्या गायींच्या मुलाखती घेत असतो, परंतु आज अशी एक मुलाखत महाराष्ट्रातील एक बैलगाडी मालक आणि जे कुस्ती क्षेत्रामध्ये किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं नाव आहे, संदीप शेंडगे वाकरी वस्ताद. संदीप शेंडगे वाकरी वस्ताद यासाठी म्हणतोय की बघू शकताय तुम्ही माझ्या पाठीमाग लॉकडाऊन पासून जय हनुमान तालीम संघ वाकरी फलटण तालुक्यातील हे वाकरी गाव. आणि या वाकरी गावामध्ये मित्रांनो बघू शकताय तुम्ही ही लहान लहान मुलं व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एक झाडाखाली मॅट टाकून लोकवर्गणीतून या मॅट किंवा सर्व गोष्टी तयार करून आज या झाडाखाली कुस्तीचं मैदान किंवा कुस्तीचा आखाडा टाकण्याचं काम चालू आहे. ही जी तुम्हाला सर्व मुलं दिसत असतील परंतु ही मुलं नाहीत, या सर्व या गावातील मुली आहेत किंवा पंचकृषीतील मुली आहेत. एक महाराष्ट्र म्हटलं तर बघा स्त्रीला जास्त बाहेर पडायचं पडता येत नाही किंवा थोडस मागं पडलं जातंय, परंतु पंजाब हरियाणा सारखी मुलं आज या गावामध्ये तयार होत आहेत. तुम्ही बघू शकता एकदम तालीम जरी चांगली नसली तरी पण झाडाखाली मॅट टाकून आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठे मॅट आहेत किंवा कोचेस आहेत, परंतु आज या ठिकाणी एकदम ग्रामीण भागात फलटणच्या वाकरी या गावामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ही मुलं संपूर्ण मॅट हातरण्याचं काम करतात. स्वतःची स्वतः रोज मॅट हातरायची आणि नंतर ना कुस्तीला सुरुवात किंवा व्यायामाला सुरुवात आखाड्याला सुरुवात करायची. अशी एक महाराष्ट्रातील जबरदस्त तालीम. आपल्या बरोबर पहलवान वस्ताद संदीप शेंडगे हे आहेत. आपण त्यांची सुद्धा मुलाखत आणि या संपूर्ण कार्याबद्दल किंवा या कामाबद्दल असतं नुसतंच असं नाही की मुलं या ठिकाणी या गोष्टी करतात तर स्टेट लेवलला महाराष्ट्र लेवलला संपूर्ण या मुलं कुस्ती स्पर्धेत चांगल्या अव्वल क्रमांकाने उतरली जात आहेत. तर आपण वस्तादांकडून किंवा त्याचबरोबर काही पालक मंडळी सुद्धा आलेत मुलांची, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत की आपली मुलं आज घडतायत चमकतायत आणि या संपूर्ण मुलींचा कसा सराव घेतला जातो काय घेतलं जातं हे आपण पहलवानांकडून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत वस्ताद पहलवान संदीप शेंडगे. नमस्ते. सर्वप्रथम महाराष्ट्रातील एक तुम्ही आगळं वेगळं काम करताय, गोरगरिबांची मुलं घडवताय असं नाही की कशी, म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात केली किंवा काय संकल्पना आहे नक्की आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. लॉकडाऊनच्या काळात आपला संपूर्ण देशच एक स्टॉप झालेला होता आणि काय प्रत्येक जण घरी बसून होत. मग तसं लॉकडाऊन मध्ये जात असत सगळ्यांच्याच मान्यता बाबा तंदुरुस्त माणूस असल्यानंतर बाबा थोडंफार त्याला कोरोना होत नव्हता ही सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही काय ह्या पडीच्या काळात आम्ही एक आमचे मित्र प्रमोद शिंदे परत यशवंतभाऊ तांबे अक्षय जाधव यांनी एक आम्ही विचार केला आपली बंद पडलेली तालीम एक चालू करू आणि चालू केल्यानंतर पण आम्ही सुरुवात केली. परंतु वेळ गेला पोरं याला वगैरे काय नाही पण एक मुलगी यायला लागली आणि बाकीचे एक दोन चार पोरं सुरुवातीला यायला लागली. दोन चार पोरं आली व्यवस्थित चालू राहिलं नंतर एकच मुलगी आम्ही खेळावली जेडपीचं सामनं खेळावली. जेडपीच्या सामन्यात एक महिना दोन महिन्यात आम्ही ट्रेन करून ती मुलगी फलटण तालुक्यातनं पहिला बसली आणि सातारा जिल्ह्यात दुसरी बसली. वजन 17 किलो होतं पण 22 किलो खेळून आम्ही ती जिल्ह्याला दुसरी बसली. वाट गावाला बी आगळं वेगळं वाटलं यायला खरोखर मुलगी पण चांगल्या खेळतात त्यामुळं बाकीच्या पण लोकांनी त्या मुलीचं बघून बाकीच्या लोकांनी लावायला चालू केलं.
नंतर हळूहळू लावा चालू केल्यानंतर आज मी त्याला यात आले मी जवळपास 25 मुले आहेत आणि मुलांची संख्या थोडी कमी आहे, एक 15-20 मुलं आहेत. आता सीझन चालू आहे कुस्त्याचा आणि बाहेर उन्हाळ्यात काय होते मुली सगळ्या इथं आम्ही मुलींची सोय केलेली राहायची. गावातल्याच 10-15 मुली एका रूम वर ठेवून रोज हाताने तुपातलं खात्यात बनवून गावपातळीवर काय होते प्रत्येक ठिकाणी बाहेर पाठवायचं म्हणलं की 10-15 हजार रुपये एका मुलीला खर्च येतो. परंतु आम्ही हिथंच रूम वर खायचं वगैरे नियोजन केलेलं आहे. मी रोज म्हणजे रोज नाही जमलं तर आठवड्यात एक दिवस शुक्रवारचं जातो निलावातून तिथून फळं वगैरे राहतो. निलावात सगळं स्वस्त मिळतं, 10-12 रुपये किलो चिक्कू भेटतात. फेलिंगडचं कॅरेट आणा गेलं तर 100 रुपयात कॅरेट मिळतं. सगळ्याच गोष्टी निलावात स्वस्त भेटतं, त्यामुळे आठवड्याला आम्ही तिला त्यांना ते आणून देतो आणि त्या पद्धतीने त्यांचा खुराकात चाललाय. मुलांची आता राहायची सोय नसल्यामुळे मी शुक्रवार पेठ फलटण येते, जेवढी मुलं आहेत तेवढी आम्ही तिथं बाहेर ठेवलेली होती. म्हणजे उन्हाळ्यात जेणेकरून इकडे तिकडे वाड्या वाड्या हिंडण्यापेक्षा ती तालमीत राहते, तीन वाजता वजन वगैरे पण वाढल म्हणून तिथं पाठवलेले जातात. आता आता मुली किती मुली? 25 मुली सध्याला. हो, एक 25 मुली, त्यातल्या काय गावाला गेल्या त्या काय मला वाटतंय शाळेत क्लास वगैरे असलेल्या दहावीच्या आहेत त्या. आता स्टेट लेवल पर्यंत आपली खेळ हो सगळे. आता बऱ्यापैकी माझ्या अंडर 15 ला पण आता 3-4 मुली फायनलला हरलेल्या. बऱ्यापैकी 36 किलोची मुलगी माझी जशा 6-5 पॉईंट असताना पण शेत गावली. 2 वर्ष तसंच झालेलं आहे, आम्हाला नॅशनल काय गावलं नाही, परंतु पॉईंट जास्त असताना पण हरण्याचा योग आला असं त्या म्हणलं. काहीतरी देवाचं निदान की वर्णच सांगणं असेल, एक काय घेतोस बाबा 4-5 संघ तुझ्या नॅशनलला पाठवले निदान असं पण होऊ शकतं. बरोबर, खात्री मी येणाऱ्या शालेय स्पर्धेत तुम्हाला आता मी देतो की 4-5 मुली माझ्या नॅशनल होणार तर होणार. कॉम्पिटिशनला माझ्या 2011 मुली सगळ्या 9 धावायला मला वाच मुली जाचक्या जात होत्या म्हणजे आमच्या मुलींना. पण आता 11 आम्हाला कॉम्पिटिशन माफात राहील, वयाने बी कमी मुली येत्या सगळ्या. की तालीमच माझी 15 वर्षाची आतलीच आहे, एकही 15 वर्षाच्या वरची मुलगी नाही आमच्या तालीमीत. आता फार मोठी तुमच्याकडे तालीम नाही, परंतु हे मॅटच वगैरे कसं काय सर्व केलेले? मॅट हळूहळू चालू केल्यानंतर आम्हाला कळलं की खरोखर स्पर्धेला इकडे तिकडे जायचो तर आमची कुठंच मुलं तिकीट नव्हती तालुक्याला पण. मग आम्हाला एक असं आमच्याला एक सौरभ जाधव एक पोरगा राज्याला काका पवार तालमीत होता तो राज्याला बसला. राज्याला बसल्यानंतर त्याचा आम्ही कार्यक्रम एक घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक असा गावातल्या लोकांना ही प्रस्ताव मांडला की सौरभ सारखे आपल्या पण मुलं मुली खेळू शकतील आणि राज्याला बसू शकतील, पण आपल्याला त्यासाठी मॅट पाहिजे. मग आम्ही तिथंच त्या सत्कार कार्यक्रमातच आम्ही अलावसन केलं. तर आम्हाला त्याच दिवशी लोकांनी 30-35 हजार रुपये दिलं त्याच दिवशी एका दिवसात. लोक काही गोण पैसे घेऊन आले नसते, पण कार्यक्रमात आम्हाला 35 हजार रुपये जमलं आणि त्यानंतर 8 दिवसातच मला 2.5 लाख रुपये लोकांनी जमा करून दिले 8 दिवसात मॅटसाठी. मॅटसाठी पण प्रयत्न आम्ही काय मॅट म्हणजे खरोखर एक पैलवान क्षेत्रात मॅट म्हणजे लय मोठा खर्च आहे असं सगळ्याची मानसिकता झालेली. पण काय नाही, एक तुम्ही डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट साधला ना खाली 1,10,000 आम्हाला मॅट आणलेली, पतियाळावरून मॅट आणलेला आम्ही 1,10,000. GST काय थोडीफार गेलती आणि ट्रान्सफर खर्च 10-12 6.5 लाख रुपयात ही मॅट जागा पोच होती 32 पीसची मॅट. खरोखर कुणी जरी तालमीत ज्याला कोणाला मॅटचं लय मोठं वाटत असतं की असं काय नाही, 1.5 लाख रुपयात मॅट जागा पोच मिटती लय त्यात काय मोठी किंमत नाही. आणि बाकीचा आम्ही डमीला खर्च केला, आम्ही दोर वगैरे आणलं, हे बाकीचं साहित्य मागावलं मुलांसाठी. आता इथं प्रॅक्टिस चालू होतंय, आपल्याला थोडस मुलांचं प्रॅक्टिस कसं होतंय काय थोडस आम्हाला नमुना बघायला मिळालं तर बरं होईल. बरोबर, आता ह्यात सगळ्या मुलीच आहेत, त्यात एकही मुलगा नाही, जवळपास सगळ्या मुली आहेत. लहानपासून बारकी म्हणजे आता ही दिसतात ही बी ही होऊन जाते. चालू फास्ट एक एकच मुवमेंट घ्यायचं फास्ट. तुम्ही इकडे खेळा मित्रांनो, बघू शकताय कसा सराव आणि कशी मुलं तयार झालेली आहेत. मुली मुलं म्हणता येणार नाही, संपूर्ण मुली आहे त्या. आपल्याला वाटतंय सिंगल सिंगल काटे आणि काटे. फार मोठं कुस्ती संकुल असावं किंवा फार मोठी तालीम असावी, जागतिक दर्जाच्या सोयी असाव्या असं नाही. मित्रांनो बघा, फलटण तालुक्यातील वाकरी एक खेडेगाव, परंतु अशा पद्धतीनं सराव आणि या मुली तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकदम गावाच्या बाजूला तालीम आहे आणि तालीम आणि पाठीमागं तुम्ही समोर गाव बघू शकताय आणि एका झाडाखाली या अशा मॅट टाकून मुलांचा व्यायाम केला जातोय.
मित्रांनो, आपण सराव बघितला, किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सराव चाललेला आहे. आणि ही जरी लहान लहान मुली तुम्हाला दिसत असल्या तरी पण राज्यस्तरीय स्पर्धा खेळून आलेले आहेत. कोणी वेगवेगळे इव्हेंट सुद्धा या मुलींचं आहेत. आपल्या बरोबर वस्तात सुद्धा येतात. आपण त्यांना विचारणार आहोत की कुठं कुठं कुठल्या ठिकाणी स्पर्धा खेळल्यात, मुली कुठल्या गावाहून या ठिकाणी आलेले आहेत. बाळा, तुझं नाव काय? महादेव कोळेकर. कुठून आले? पळशी. आणि कुठली स्पर्धा खेळली? नवीनच. नवीन आहे आता आली. तू कुठून आली? नाव सांग. नाव सांग मला. मनस्वी. मनस्वी. तुझं नाव? सिया. संपूर्ण सांगायचं. आराध्या सचिन शिंदे. तू कुठे कुठे खेळली स्पर्धा? मी इथं शौर्य अकॅडमीवर खेळली. तालुकास्तरीय स्पर्धा खेळली. तालुकास्तरीय स्पर्धा खेळली. राज्यस्तरीय कुठे खेळली? राज्यस्तरीय सांगलीला खेळली. सांगलीला खेळली. छान. कोणता कोणता खेळ? कोणता कोणताच खेळ खेळ? रनिंग आणि ब्रॉड जम्प. बरं, अभिनंदन. तू कुठे खेळली बाळा? मी का आराध्या संतोष तांबे. मी शौर्य अकॅडमी खेळली आणि सातारला. सातारा. तू बाळा? माझे नाव साई बाप्पराव ढेकळे. मी 28 किलो गटामध्ये खशाबा जाधव या स्पर्धेत प्रथम क्रमांक. छान छान, अभिनंदन.
माझं नाव आदिश्री संतोष तांबे, मी 25 या गटात जिल्ह्यावर प्रथम क्रमांक. छान छान, अभिनंदन. माझे नाव ज्ञानेश्वरी गणेश ढेके, माझे खशाबा धाव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. तुझं नाव? माझे नाव स्नेहा बापराव ढेके, राज्यस्तरीय माझा दुसरा नंबर. छान. माझे नाव श्रावणी भगवान जाधव, मी राज्यस्तरीय पार्टिसिपेट मध्ये खेळ आहे. माझे नाव प्रगती महादेव कोळेकर, मी राज्यस्तरीय कुस्ती पार्टिसिपेट आहे. माझे नाव अंजली सोमनाथ कुंभार, मी राज्यस्तरीय पार्टिसिपेट मध्ये आहे. माझे नाव वैष्णव तात्याबा ढेकळे, माझा राज्याला द्वितीय क्रमांक आहे. माझे नाव पूजा युवराज, मी राज्याला पार्टिसिपेट झाले. माझे नाव सानी अनिल जाधव, माझा राज्याला द्वितीय क्रमांक आहे. माझे नाव राधिका जाधव, मी राज्याला पार्टिसिपेट आहे. माझे नाव योगिता सुखदेव सरक, मी मिरगाव मधून येते. मी दोन ते तीन महिने झाले वाकरे मध्ये सराव करते, अजूनही कोणत्याही स्पर्धा खेळलेली नाही. सराव चालू अजून. कसं इथली स्पर्धा किंवा इथलं कसं प्रॅक्टिस वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. वाजताची सगळे समजून वगैरे सांगतात, मस्त वाटतं. गोरगरिबांची तालीम आहे. नक्कीच. माझं नाव प्रज्ञा ढेके, मी वाकरीचे आता 54 किलो अंडर 15 ला राज्याला पार्टिसिपेट. नक्कीच बघा, तुम्ही सगळ्यांच बघू शकताय. त्याचबरोबर 2 वाजता सुद्धा काय सांगताल, कशी मुलं घडतात किंवा येणाऱ्या काळात काय बघायला मिळेल आपल्याला? आमची तर तयारी सध्या तर खेलो इंडियाची. आता अंडर 17 ला ज्यावेळी आमच्या मुली पार्टिसिपेट करतात, अंडर 50 आता झाले त्यांचं, 17 ला पार्टिसिपेट केल्यानंतर आमची तयारी खेलो इंडिया मध्ये मेडल मिळवून पहिल्या 3 रँक मध्ये, आणि त्यांना काहीतरी मानधन जे केंद्र सरकार 5 लाख रुपये 3 लाख 2 लाख रुपये मानधन चालू करते तो मिळवण्याचा आमचा प्रथमचा तर प्रयत्न आहे. त्यानंतर आम्ही भविष्यात ऑलिम्पिक खेळण्यासाठी प्रयत्न करणार आहे यांच्याकडून. सर्वसामान्य घरातली सगळी मुलं आहेत? सर्वच म्हणजे मजदुरांची मुलं आहेत. म्हणजे मोठा शेतकरी पण नाही तुम्हाला याच्यात दिसणार एक सुद्धा, सगळी मजदुरांचीच मुलं आहेत. की जेणेकरून गवंडी कामगार म्हणा किंवा आणखी स्लॅबवर जाणारे अशांची मुलं आहेत. मग उद्या हीच आपली भविष्यात ऑलिम्पिक पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न आहे. हा बघा मित्रांनो, बघू शकता खेडेगावात राहून फार मोठं ध्येय आणि अशी मुलं घडवण्याचं काम या वाकरी गावामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, आपण एकदा येऊन जरूर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. एक महाराष्ट्रातील तालीम आपण म्हणू शकतोय आणि सगळ्या अद्ययावत गोष्टी. असं नाही की फार मोठं स्टेडियम असावं, फार मोठे तालीम असावी, तसं हा हे खेळ सगळं खेड्यातलंच आहे. पूर्वीपासून खेड्यातूनच पैलवान घडत होत आणि खरी माती जी असते ती खेड्यातलीच असते आणि ती संपूर्ण जगभर आपल्या राज्याचं गावाचं नाव करत असते अशी ही एक तालीम आहे. बाहेरून जर आता समजा आता आपल्याकडे मुलं आहे ही सगळी बऱ्यापैकी भागातली पंचकृषीतली दिसली, बाहेरून जर कोणाला यायचं असेल किंवा काय अजून याची काय सोय केली कसं? आता या आजूबाजूचे 1-2 गावातल्याच मुली घेतल्या, त्या बरेच लोक विचारतात आम्हाला आमची मुली आणतो राहायची वगैरे सोय करा, पण अजून आम्हाला त्याचा राहायची वगैरे सोय करण्यासाठी तेवढी जागा उपलब्ध नाही. इथं मेटवाल पण नाही आणि काय होतंय बाहेरची सगळी मुलं बोलायनंतर पूर्णपणे वेळ पण देतो मी वेळ देतो. आता ही आपलं त्यात बैलगाडीचा नाद आहे, तर ह्या नादात काय होतं एकदा सकाळी बैल घेऊन गेलं की संध्याकाळी उशीर होतो, पण मी नसलो तरी माझा जोडीदार असतात. नंतर आमचे तांबे वाजता जे अक्षय जाधव ही बऱ्यापैकी लोक ऍडजस्ट करते, दुसरी फौजी लोक आहेत आमच्यातली, ती संध्याकाळचे डाव प्रॅक्टिस पीटी वगैरे ह्यांचं घेऊन येऊन त्यामुळे ऍडजस्ट होते. पण काय होतंय बैलगाडीचा ह्या नादात थोडं कॉम्बिनेशन जुळण असं मला वाटायला लागलं. थोडं सगळ्या लोकांच्या म्हणण्यात येते की थोडं बैलगाडी थांबवावी, मुलं घडवायची बैलगाडी. आता माझं पण तीच चाललंय, मी खरोखर आता या लोकांचं लय कळकळ विनंती करते, त्यामुळे थोडं बैलगाडी आता थांबण्याचा प्रयत्न करणार आहे मी. म्हणजे आता बैल सुद्धा द्यायचा म्हणून सांगितलं. बैल माझा पहिलवान बैल आता तुम्ही बघितलं जवळपास 30 ते 35 फायनल आहे त्याचं. आता सलग आंबेडकर जयंतीला 13 तारखेला मी घरचं गाडी पळवली, त्यात पण 3रा नंबर त्यांनी खेळकड्यानेच पळून केला. त्याच्यानंतर नायकाची वाडी वडू जिथे तिथं पण माझ्या बैलाने गडची मी कड्याने काढून 1 नंबरची 2-व्हीलर आणली. त्याच्यानंतर परत पळवा कुळक जायला बैलाचा पायरा झालता, पण मैदानात गेल्यानंतर अचानक त्या वासराने एका दात लावल्यामुळे काय पळता आलाय म्हणून घरचं फेरेला नेलं वासरू पळवलं, आणि तिथं पण गट कड्याने पळलं वासरू, पहिलवान माझा शिमीला कड्याने पळला आणि फायनलला गाडी राहिली. नाही आता कसं होतंय ह्या मस्त सगळ्याची इच्छा आहे की नाही पण खरोखर पर्याय मला ही जर का पिढी घडवायची असेल ना तर ती क्षेत्र थोडं थांबवायला लागेल किंवा कमी करायला लागेल थोडंफार. नक्कीच बघा बैलगाडी
खरोखर चांगलं काम करतात पैलवान असतील किंवा सर्व सहकारी किंवा वाकरीतील सर्व लोक, एक गोर गरिबांची मुलं आज घडली जातात आणि एवढं महाराष्ट्रभर जिल्हास्तरीय म्हणा किंवा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांकाने येणारी सर्व मुलं आहेत. खरोखर तुम्हाला शुभेच्छा. अनेक मोठमोठ्या तालमीत परंतु अशा तालमीत घडणारी खरोखर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणून हिर चमकताना आपल्याला दिसतील मित्रांनो. ठीक आहे, इथं तुम्ही प्रॅक्टिस घेताय परंतु ही प्रॅक्टिस किंवा या स्पर्धेला जाण्याचा एवढा मोठा खर्च किंवा एखाद्या ठिकाणी स्पर्धेला तुम्ही जात असता या मुलींचं तुम्ही कुस्त्या लावणे किंवा आता अनेक प्रकार घडतात पण कसं सगळं करताय तुम्ही? यात्रेचे वगैरे मैदान असले का नाही की बऱ्यापैकी आमच्या मुलीच एवढ्या झाल्या त्या की लय मुली असल्यामुळं लोक शंभर दोनशे रुपये दिती तीन हा बाजूला म्हणते म्हणजे खेळाय पण तेवढं कुस्त्या लागत नाही सगळ्याच्या राज्यस्तरा. पण आम्ही बऱ्यापैकी शालेय सामन्यावर लक्ष दिलंय पण तरी फक्त कसं होते सगळे रोजंदारीत करणारे गरिबांची मुलं आहेत त्यामुळं माझं एक विनंती आहे की कुठं पण महाराष्ट्रात कुठंही कुस्तीचं मैदान असलं का नाही तर आवर्जून ह्या गरिबांच्या मुलीसाठी त्यांचं म्हणजे कुस्त्या वगैरे लावत चला आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातल्या तर लोकांना एक आवर्जून विनंती की खरोखर तुमच्या गावात कुठे पण बैलगाडी क्षेत्र असलं की कुस्त्याचे मैदान असतील तिथं आवर्जून आमच्या मुलींच्या कुस्त्या टाकत जावा. पैसे नाही कमी जास्त दिले तरी चालतील फक्त आम्हाला तिथं खेळायला चान्स मिळावा एवढीच अपेक्षा आहे. मित्रांनो बघा अनेक ठिकाणी गाव पातळीवर असतात मुली लहान आहेत परंतु राज्यस्तरीय महाराष्ट्रस्तरीयवर खेळणार आहे त्या तर आपण सर्वांना या मुलींच्या कुस्त्या लावल्या पाहिजेत गावच्या यात्रेत किंवा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांची कोणती आम्हाला तुम्ही मदत करा किंवा काय नाही या मुली अशा खेळतात की त्यांची ती मदत बऱ्यापैकी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर आपण महाराष्ट्रातील काही लोक दानशूर सुद्धा आहेत कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणारे तर अशा असं जे काम चाललेलं आहे या वाकरी गावामध्ये खरोखर यांना तुम्ही हातभार सुद्धा लावू शकता. अनेक लोक दानशूर आहेत तुम्ही मदत सुद्धा करू शकता. आज ही जी मुलं आहेत ती उद्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात चांगल्या मार्गात किंवा चांगल्या ऑलिम्पिक लेवलला सुद्धा खेळताना दिसतील. बाकीचे थांबा तू नंबर लावून ये इकडं चल लवकर आता लावून आता बरोबर कुठं बघायचं तिकडं बघायचं नाही कुणी तिकडं बघायचं नाही. मित्रांनो कुठली मुलं तयार होताना त्याला वाजताच बी तेवढ्या लेवलचं लागतात. संदीप शेंडगे तर आहेत परंतु त्यांचे बंधू फौजमध्ये आहेत. काय नाव आहे हवलदार मंगेश. हवलदार मंगेश शेंडगे स्वतः आपल्याला आता दोर चढून दाखवणार आहेत आणि मी हमेशा वेगवेगळ्या टाईपचा आता त्यांना बाकी जे आहे ना ती तर दिलेलंच आहे ते त्यांना एक नवीन टेक्निक ज्यातून की आपल्याला हातात आणि ताकद पावर येईल त्या टाईपचा दूर चढून जातो. बघा तुम्ही बघू शकताय
पहिला असं चढलास का नाही सगळे, हे का नाही, हे असं तर चढला तुम्ही. आता ही स्टेप चढायची झाली का नाही, आता तुम्हाला एक ठेव का, काय करायचं दोर ह्या साईडला, कधी पण आपल्याला जास्त आणि पॉवर यासाठी ना एल टाईप चढायचा, ये ठेवका ताकद येते आणि जास्त हातात ताकद येणार उतरताना बी एकदम असं, जेणेकरून तुम्ही पूर्ण डिग्री डिग्री मध्ये कोण करायचा ना असं येताना बी दमादमान होती का नाही सगळी आमच्या गावात भरती झाली वडाच्या तोरांबे होती, एकाला दोरच नव्हता. आता मी गावात एक सर, आता एक सर्व्हिसमॅन आमच्या गावातली सोडली 15 एक सर्व्हिसमॅन आहेत आणि आता आम्ही ऑन ड्युटी 17 जण आहेत फौजी आणि आम्ही एकाच रेंज मधली रोज गावात जिथे ह्या तालीम संघात प्रॅक्टिस करायचो. व्यायाम एका स्थितीच आहे, कुठल्या बी क्षेत्र करिअर घडवायचं म्हटलं तर व्यायाम पाहिजे, व्यायामामुळे त्याचे तंदुरुस्त आणि शरीर एक तंदुरुस्त राहते. नक्कीच धन्यवाद. बघा मॅट किती वेळात आता टाकलेली आपण बघितली, किती वेळात मॅट काढली जाते व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. बघा मॅट किती मिनिटांमध्ये मॅट काढली जाते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. बजरंग बलीची सेना ही सर्व वानर सेना किती मिनिटांमध्ये मॅट काढून ग्राउंड मोकळं करते ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तालमीच्या आतमध्ये नेऊन लगेच मॅट ठेवली जाते, ज्यावेळेस पावसाळा असेल त्यावेळेस तालमीमध्ये प्रॅक्टिस केलं जाते आणि इतर उन्हाळा हिवाळा या झाडाखाली यांचं प्रॅक्टिस चालू असते. किती वेळामध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मॅट काढते ती लक्षात येईल तुम्हाला. आता आपण व्हिडिओ चालू करून फक्त 50 सेकंद झाल्यात निम्मं मॅट उचलून नेलं. मित्रांनो बघा बरोबर 1.5 मिनिटांमध्ये संपूर्ण मॅट उचलून झालेले आहेत.